मुळात पूर्णपणाने महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे आणि ज्या पद्धतीनं गेली 2.5 वर्ष महाविकास आघाडी खंबीरपणानं सत्तेत आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागासुद्धा महाविकास आघाडी खंबीरपणानं आणि चांगल्या मताधिक्याने जिंकणार. पण कसं म्हणजे हे गणिताची जुळवाजुळव काहीतरी सांगू शकाल? गणिताची जुळवाजुळव जी तुम्ही विधानसभेच्या फ्लोर मॅनेजमेंटमध्ये महाविकास आघाडीचे माननीय मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं विश्वासमत पारित केलं आणि 170 मतदान घेतलं त्याच पद्धतीचं हे गणित आहे. त्यामुळे ह्या सर्व गणितामध्ये आम्ही जे काही उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून उभे केलेले आहेत त्या सर्व उमेदवार राज्यसभेचे आणि विधान परिषदेचे 20 तारखेला जे मतदान ते जिंकले. अनेक अपक्षांनी दांडी मारली आणि हे पाहता एक गोष्ट लक्षात घ्या. आजच्या बैठकीमध्ये आपल्याला या ठिकाणी मोकळेपणाने महाविकास आघाडी किती लोकशाहीची पुरस्कृती आहे हे आज आपल्या ह्या मोकळेपणाच्या आपल्या मोबाईलवरती सगळं चाललं आहे. म्हणजे पूर्ण कार्यक्रम आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांच्या बैठका इथं झालेल्या आपण पाहिल्या. आपण किती आमदार आलेले आणि ह्या लोकशाहीमुळेच जे आमदार ज्यांनी अडचण स्वतःची सांगितली त्यांच्या घरात काय अडचणी आहेत ह्या अडचणीमुळे येऊ शकले नाहीत त्याच्याच आता बातम्या करणार हे नाही ते नाही ते नाही आणि हे चालणार हीच खरी लोकशाही आहे. पण लोकशाहीचा स्तंभ चौथा म्हणून जे आपल्याकडे पाहिलं जातं आहे आपली पण आमची पण तेवढीच मापदंड. पण 25 पैकी 13 जेव्हा आमदार उपस्थित होतात तेव्हा कुठे ना कुठे तरी हेही बघितलं जातं. एक लक्षात घ्या प्रत्येकाच्या काही ना काही नियोजित कुठल्या तरी अडचणी आहेत नियोजित काही कार्यक्रम आहेत घरगुती काही कार्यक्रम आहेत कोण व्हॅकेशनला गेलेलं आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात वेगळा अर्थ काढणार की गणित झुलणार कसं आता गणित हे जुळणार कसं तर आता 2-4 आले नाहीत म्हणून त्यांचं गणित जुळणार कसं आम्ही कसं विचारणार 2-4 मध्ये त्यांचं गणित जुळणार आहे. लक्षात घ्या नाराजी व्यक्त करणं आणि मतदानाचा निकाल लागणं याच्यात फार अंतर आहे. त्यामुळं ही नाराजी अगोदरही व्यक्त झालेली होती. पण काय झालंय की आपल्याला सुद्धा थोडीशी सगळ्या गोष्टीचा निकाल लागायच्या अगोदर मतदान व्हायच्या अगोदरही निकाल आपल्यापर्यंत आला पाहिजे. हे जे वाहिन्यांचं एकंदर मत असतं तसं नेमकं मताद्वारे होत नाही ही मोठी अडचण होते. त्यामुळं ते येईपर्यंत मताची मोजणी होईपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.